हॅलो स्टुडंट्स, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा जो आपण नेक्स्ट लेक्चर स्टार्ट केलेला आहे, या लेसनमध्ये या आधीच्या लेक्चरला आपण याची इंट्रोडक्शन बघितली. इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला हेल्थशी रिलेटेड काही ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण बघितल्या. तर त्या टर्म्समध्ये मेन डेफिनेशन ऑफ हेल्थ, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग ऑफ अ पर्सन अँड नॉट जस्ट ॲबसेन्स ऑफ अ डिसीज, ही WHO यांनी सांगितलेली डेफिनेशन आपण बघितली. हेल्थच्या डेफिनेशननंतर नेक्स्ट आपण बघितलं व्हॉट इज हायजीन. हायजीननंतर नेक्स्ट आपण मेन पॉईंट बघितला तो म्हणजे व्हॉट कॅन वी डू टू अचीव द गुड हेल्थ. गुड हेल्थ अचीव करण्यासाठी आपण काय करू शकतो याचे मेन पॉईंट्स बघितले. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपण बघितला व्हॉट इज मीन बाय इम्युनिटी. आफ्टर इम्युनिटी वी लर्न इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीम आपण बघितली. त्यानंतर ही जी इम्युन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये दोन मेन पार्ट पडतात तर ते आपण सांगितले. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपण बघितला इम्युनोलॉजी. इम्युनोलॉजी इज द स्टडी ऑफ इम्युन सिस्टीम, इट्स फंक्शन ऑर रोल इन प्रिव्हेंटिंग इन्फेक्शन. तर हे इम्युनोलॉजीची डेफिनेशन आपण बघितली. इम्युनोलॉजीनंतर अँटीजन अँड अँटीबॉडी, ज्या दोन इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत या लेसनमधल्या, ह्या आपण बघितल्या. यात तुम्हाला सांगितलं अँटीजन इज एनी फॉरेन सबस्टन्स दॅट कॅन इन्व्हेड द बॉडी अँड कॅन स्टिम्युलेट इम्युन रिस्पॉन्स. दॅट फॉरेन सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अँटीजन. अँड अँटीबॉडी, व्हॉट इज अँटीबॉडी? अँटीबॉडी इट इज द केमिकल प्रोड्यूस्ड बाय द बॉडी इन रिस्पॉन्स टू फॉरेन सबस्टन्स, इट इज कॉल्ड ॲज अँटीबॉडी. आता त्यानंतर नेक्स्ट लास्ट जो आपला पॉईंट होता त्याच्यामध्ये आपण बघितलं इम्युनिटीचे मेन दोन टाईप पडतात, इनेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. जी इनेट इम्युनिटी आहे त्या इम्युनिटीलाच आपण इनबॉर्न इम्युनिटी किंवा इनहेरिटेड इम्युनिटी असं सुद्धा म्हणतो. तर आता ही जी इनेट इम्युनिटी आहे हिचे की फीचर्स मी तुम्हाला काल सांगितले. सो की फीचर्स जर लक्षात असतील तर त्यातला पहिला की फीचर मी तुम्हाला सांगितलेला, दिस इनेट इम्युनिटी इज बाय व्हर्च्यू ऑफ जेनेटिक मेकअप. इनेट इम्युनिटी जी आहे ती आपल्या जेनेटिक मेकअपमुळे आहे. सेकंड, इट इज नॉन स्पेसिफिक. हे खूप महत्त्वाचं आहे की स्पेसिफिक नाही आहे प्रत्येक पॅथोजनसाठी, प्रत्येक पॅथोजनसाठी ती वेगळा रिस्पॉन्स देत नाही. त्यानंतरचं नेक्स्ट जे सांगितलं इट इज नॉन स्पेसिफिक. त्यानंतरचा नेक्स्ट जो तुम्हाला पॉईंट सांगितला तो म्हणजे इट डू नॉट डिपेंड ऑन प्रायर एक्सपोजर टू दॅट पॅथोजन. आधी त्या पॅथोजनला एक्सपोज झाली आहे किंवा नाही झाली यावरती तिचा रिस्पॉन्स डिपेंड करत नाही. त्यानंतर हे जे सांगितलं मी तुम्हाला इनेट इम्युनिटी, इट इज इनबॉर्न, म्हणजे बाय बर्थ ही इम्युनिटी आपल्यासोबत असते. मग त्यात एक्झाम्पल सांगितलं होतं स्किन आणि बाकीचे काही म्युकस मेम्ब्रेन, हे त्याच्यामध्ये मेन एक्झाम्पल्स येतात. मग आता हे जी इनेट इम्युनिटी आहे या इनेट इम्युनिटीमध्ये काही बॅरियर्स येतात आणि हे जे बॅरियर्स आहेत ते पॅथोजनची एंट्री बॉडीमध्ये अलाव करत नाहीत किंवा पॅथोजनची एंट्री बॉडीमध्ये होऊ देत नाहीत. मग आता ते जे बॅरियर आहेत हे नीट पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. सो हे बॅरियर काय दिलेले आहेत हे आपण स्टडी करणार आहोत आणि बॅरियरमध्ये जे काही त्यांनी केमिकल्स सांगितलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. सो फर्स्ट जो बॅरियर दिलेला आहे तो आहे इपिथेलियल सरफेस. आता इपिथेलियल सरफेस तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीचं आउटरमोस्ट कवरिंग जे आहे ते इपिथेलियमपासून बनलेलं आहे, तसेच बॉडीच्या आतमध्ये जे इंटरनल ऑर्गन आहेत त्यांचंही कवरिंग इपिथेलियमपासून बनलेलं असतं. मग आता इपिथेलियल सरफेस याच्याबद्दल काय सांगितलं बघा, इपिथेलियल सरफेस इन्क्लूड्स इंटॅक्ट स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. इपिथेलियल सरफेसमध्ये आपली जी इंटॅक्ट स्किन आहे ती आणि म्युकस मेम्ब्रेन. मग म्युकस मेम्ब्रेन कुठे असतं? आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकच्या लाइनिंगला, डायजेस्टिव्ह ट्रॅकच्या लाइनिंगला, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला म्युकस मेम्ब्रेन बघायला मिळतं. सो हे म्युकस मेम्ब्रेन आणि इंटॅक्ट स्किन दोन्हीही इपिथेलियल सरफेसमध्ये येतात. मग याच्यामधलं फर्स्ट इंटॅक्ट स्किन, स्किन जी आहे ती कशी काय बॅरियर आहे किंवा आपल्या इम्युनिटीमध्ये तिचा काय रोल असतो, तर ही जी स्किन आहे हिच्याकडे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. अँटीबॅक्टेरियल, आणि हे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज कशामुळे हिच्याकडे येतात, तर हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. जे स्वेट असतं हे स्वेट जेव्हा ड्राय होणार आहे तेव्हा त्याच्यामधलं सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन
वाढत जातं किंवा स्किनवरचं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जातं. सो जेवढं हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन तितकं जास्त ते अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करतं. सो स्किन हा तुम्हाला पहिला बॅरियर सांगितला आणि तो अँटीबॅक्टेरियल कसा आहे हेही तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं. अजून एक याच्यामध्ये येतं ते म्हणजे सेबॅशियस सिक्रीशन अँड फॅटी ॲसिड. सो सेबॅसियस ग्लँड जे आहेत ते आपल्या स्किनमध्ये प्रेझेंट असतात आणि या ज्या सेबॅसियस ग्लँड आहेत त्या फॅटी ॲसिड किंवा सीबम सिक्रीट करण्याचं काम करतात. तर हे लॉंग चेन फॅटी ॲसिड किंवा ते जे सीबम आहे हे सुद्धा अँटीबॅक्टेरियल आहे. सो इन शॉर्ट, जर तुमची स्किन इंटॅक्ट असेल, कंटिन्यू असेल, कुठेही कट झालेली नसेल, तर ती पॅथोजनची एंट्री अलाव करणार नाही. शिवाय ही जी स्किन आहे ह्या स्किनवरती वेगवेगळे अँटीबॅक्टेरियल केमिकल्स किंवा एजंट आहेत. मग कोण सांगितलं? तर पहिलं सांगितलं आहे हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट आफ्टर ड्राईंग स्वेट. स्वेट ड्राय झाल्यानंतर जे हाय कॉन्सन्ट्रेशन राहतं सॉल्टचं ते अँटीबॅक्टेरियल आहे. सेबॅशियस ग्लँडने सिक्रीट केलेलं सीबम आणि लॉंग चेन फॅटी ॲसिड हे सुद्धा अँटीबॅक्टेरियल सांगितलेलं आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट बॅरियर आहे म्युकोझा ऑफ रेस्पायरेटरी ट्रॅक्ट. आता म्युकोझा ऑफ रेस्पायरेटरी ट्रॅक्ट हा कसा अँटीबॅक्टेरियल असतो तर नीट लक्ष देऊन ऐका. रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये जेव्हा आपण काही इनहेल करू तेव्हा हा जो म्युकोज आहे तर त्या गोष्टी त्या म्युकस मेम्ब्रेनमध्ये ट्रॅप केल्या जातात जेणेकरून ते पुढे पास होणार नाहीत. मग आता याच्यामध्ये काय केलं जातं बघा, सगळ्यात महत्त्वाचं रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये जो नोज आहे त्या नोजच्या टिपला हेअर्स असतात आणि हे जे हेअर्स आहेत ते डस्ट पार्टिकल ट्रॅप करतात. नोजचं काम आहे, नोजमधल्या हेअर्सचं काम आहे डस्ट पार्टिकलना ट्रॅप करणं. सपोज काही पॅथोजन काही व्हायरसेस असतील जे तिथं ट्रॅप नाहीत झालेले ते फर्दर पास झाले तरी पुढे रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये हा म्युकोज आहे किंवा म्युकस मेम्ब्रेन आहे. तर हे जे म्युकस मेम्ब्रेन आहे याच्यामध्ये ते पार्टिकल ट्रॅप केले जातात आणि इथं ट्रॅप केलेले पार्टिकल जे आहेत ते नेक्स्ट ते कफ केले जातात आणि ते फॅरिंग्सपर्यंत किंवा स्वेप्ट केले जातात, ढकलले जातात आणि फॅरिंग्सपर्यंत येतात. फॅरिंग्समध्ये पुन्हा जेव्हा हे एंगल्फ केले जातील तेव्हा पुन्हा रिटर्न ते पाठवले जातील डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये. सो या वेनी मी सांगितलं म्युकोझा ऑफ रेस्पायरेटरी ट्रॅक्ट. म्युकोझा ऑफ रेस्पायरेटरी ट्रॅक्ट डस्ट पार्टिकलना ट्रॅप करण्याचं काम करेल. मग याच्यामध्ये पहिला आहे नोज, नोजच्या टिपला हेअर्स असतात आणि हे हेअर्स डस्ट पार्टिकलना ट्रॅप करण्याचं काम करतो. त्यानंतर नेक्स्ट सांगितलं हे जे पार्टिकल काही पार्टिकल हेअर्सनी ट्रॅप होत नाहीत ते पुढे कॅरी होतात. मग पुढचा जो म्युकोज आहे तो त्या डस्ट पार्टिकल्सना ट्रॅप करतो आणि नेक्स्ट हे जे डस्ट पार्टिकल आहेत ते त्या म्युकोजामधून स्वेप्ट केले जातात आणि फॅरिंग्सपर्यंत येतात आणि फॅरिंग्समधून पुन्हा ते एंगल्फ केले जातात. सो हा दुसरा बॅरियर तुम्हाला सांगितला. तिसरा आहे कफ रिफ्लेक्स. कफ रिफ्लेक्स हा एक रेस्पायरेटरी सिस्टीमचा अतिशय महत्त्वाचा रिफ्लेक्स आहे किंवा महत्त्वाचा बॅरियर आहे कारण याच्यामध्ये जेव्हा आपण कफिंग करतो त्यावेळी बरेचसे पार्टिकल जे आहेत ते बॉडीच्या बाहेर माउथमधून किंवा नोजमधून बॉडीच्या बाहेर रिलीज केले जातात. सो कफ रिफ्लेक्स इट इज ऑल्सो वन ऑफ दी इम्पॉर्टंट बॅरियर ऑफ आर सिस्टीम इनेट इम्युनिटी. नेक्स्ट जो दिलेला आहे तो आहे माउथ. माउथ इट इज बाथेड इन सलायवा. आपला जो माउथ आहे या माउथमध्ये कंटिन्यू सलायवा हे सिक्रिशन असतं आणि तुम्ही सलायवा 11th स्टँडर्डमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये शिकला आहात जर आठवत असेल तर बघा नाहीतर शोधा की सलायवामध्ये सुद्धा एक अँटीबॅक्टेरियल एक एन्झाईम असतं. कोणतं एन्झाईम आहे ते सगळ्यांनी चेक करायचं आहे. सो पुन्हा एकदा रिपीट करते, माउथमध्ये काय आहे? सलायवा. माउथ इज कम्प्लिटली बाथेड इन द सलायवा अँड ड्यू टू दॅट सलायवा ह्या सलायवामध्ये बाथ केल्यामुळे त्यातल्या अँटीबॅक्टेरियल एजंटमुळे आपल्या माउथचं बॅक्टेरियांपासून प्रोटेक्शन होतं. नेक्स्ट आहे स्टमक. माउथनंतरचा नेक्स्ट बॅरियर आहे स्टमक. आता स्टमक कसा बॅरियर आहे बघा, स्टमकमध्ये काय आहे? गॅस्ट्रिक सिक्रीशन किंवा गॅस्ट्रिक ज्यूस आहे आणि हा जो गॅस्ट्रिक ज्यूस आहे याचा पी एच
हाय असतो किंवा गॅस्ट्रिक ज्यूस कसा असतो, ॲसिडिक असतो. आणि ॲसिडिक गॅस्ट्रिक ज्यूस त्याच्यामध्ये आलेल्या पॅथोजनना किल करण्याचं काम करतो. सो स्टमकमध्ये असणारा गॅस्ट्रिक ज्यूस किंवा गॅस्ट्रिक सिक्रेशन हा एक बॅरियर आहे. मुलांनो, आपण बॅरियर शिकतोय जो पॅथोजनची एंट्री होऊ देणार नाही आहे बॉडीमध्ये. मग आत्तापर्यंत जे बॅरियर सांगितले त्यात मेन दोन सांगितलं मी तुम्हाला, स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन. स्किनमध्ये सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं, इंटॅक्ट स्किन पॅथोजनची एंट्री प्रिव्हेंट करते. दोन, स्किनवरती अँटीबॅक्टेरियल एजंट म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. दोन, स्किनवरती सिक्रेट केलेलं सेबॅशियस ग्लँडचं सिक्रिशन दॅट इज सीबम अँड फॅटी ॲसिड, हे दोन्ही जे आहेत तेही अँटीबॅक्टेरियल आहेत. हा झाला स्किनचा पार्ट. दोन सांगितलं तुम्हाला रेस्पायरेटरी ट्रॅक्ट. रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये असणारा म्युकोजा हा एक बॅरियर आहे. हा बॅरियर म्हणून कसा काम करतो, सो नोजपासून सांगितलं, नोजच्या टिपला हेअर्स असतात, हे हेअर डस्ट पार्टिकलना ट्रॅप करण्याचं काम करतात. बाय चान्स काही स्मॉलर साईजचे पार्टिकल असतील जे तिथं ट्रॅप नाही झाले तर ते आतपर्यंत जातील. सो पुढे म्युकोजा त्यांना ट्रॅप करेल आणि पुन्हा फॅरिंग्समध्ये वरच्या पार्ट फॅरिंग्सकडे थ्रोटपर्यंत ते ढकलले जातील आणि तिथून पुन्हा एंगल्फ करण्याचं काम केलं जातं. नेक्स्ट इज कफ रिफ्लेक्स. कफ रिफ्लेक्ससुद्धा रेस्पायरेटरी सिस्टीमचा अतिशय महत्त्वाचा रिफ्लेक्स आहे, ज्याच्यामधून फॉरेन पार्टिकल जे आहेत ते बॉडीच्या बाहेर स्किप केले जातात. सो स्किन झालं, रेस्पायरेटरी ट्रॅक झालं, नेक्स्ट इज माउथ. आपलं जे माउथ आहे इट इज ऑलवेज बाथेड इन सलायवा. आपल्या माउथमध्ये कंटिन्यू सलायवा प्रेझेंट असतो आणि हा जो सलायवा आहे याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल एजंट असतात. इन शॉर्ट, माउथमध्ये सुद्धा प्रोटेक्शन होणार आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट माउथमध्ये घेत आहात तर तो जो अँटीबॅक्टेरियल एजंट आहे तो त्या बॅक्टेरियांना किल करण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट वन, सपोज माउथमधून काही एजंट राहिलेच, फॉरेन पार्टिकल राहिले आणि ते स्टमकपर्यंत गेले, तर स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ज्यूस आहे. गॅस्ट्रिक ज्यूस त्याचा पी एच हाय असतो आणि त्यामुळे तिथं बरेचसे बॅक्टेरिया किल करण्याचं काम केलं जातं. नेक्स्ट इज फ्लशिंग ऑफ युरिन. युरिन जेव्हा फ्लश केलं जातं बॉडीच्या बाहेर, सो फ्लश करत असताना त्या युरिनबरोबर त्या ट्रॅकमधले बरेचसे बॅक्टेरिया रिलीज केले जातात. सो ती फ्लशिंग ॲक्शनसुद्धा बॅरियर म्हणून काम करतो. नेक्स्ट इज सीमेन. सीमेन ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रोड्यूस होणारं एक लिक्विड आहे आणि हे जे सीमेन आहे ह्या सीमेनमध्ये स्पर्मिना आणि झिंक असे दोन केमिकल आहेत जे दोन्हीही अँटीबॅक्टेरियल आहेत. सो इथं फर्स्ट जो सांगितला इपिथेलियल सरफेस हा आपला कम्प्लीट झालेला आहे. याच्यामध्ये लक्षात कसं ठेवणार, सो सगळ्यात पहिल्यांदा स्किन लक्षात ठेवा. स्किनमध्ये एकतर इंटॅक्ट स्किन बॅरियर आहे आणि दोन, त्याच्यावरती अँटीबॅक्टेरियल म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट आणि सेबॅशियस ग्लँडने सिक्रेट केलेलं सीबम आणि लॉन्ग चेन फॅटी ॲसिड, हे तुम्हाला स्किनमध्ये लक्षात ठेवायचं आहे. दुसरा, रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये असणारा म्युकोजा. म्युकोजा लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून सांगा की नोजमध्ये पहिले हेअर्स आहेत जे डस्ट पार्टिकल्सना ट्रॅप करतात. जर नाही ट्रॅप झाले तर नेक्स्ट म्युकोज आहे ज्याच्यामध्ये ट्रॅप केलं जातं आणि कफिंग करताना बॉडीच्या बाहेर ते रिलीज होतात. हा दुसरा सांगितला. तिसरा माउथ सांगितलं, माउथमध्ये असणारा सलायवा. त्यानंतरचा स्टमक, स्टमकमध्ये असणारं गॅस्ट्रिक ज्यूस. आणि नेक्स्ट जे आहे ते युरिनरी ट्रॅक्टमधून रिमूव्ह करण्यासाठी फ्लशिंग ॲक्शन ऑफ युरिन. युरिनचं फ्लशिंग जे आहे ते आणि ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे सिमेन तयार होतं त्या सिमेनमध्ये असणारा स्पर्मिना आणि झिंक हे दोन्हीही अँटीबॅक्टेरियल आहेत. आता याच पॉईंटच्या खाली नॉलेज एनहान्सर म्हणून एक टेक्स्टबुकमध्ये पॉईंट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कंजंक्टिवा जो आपल्या डोळ्यामध्ये असणारा एक पार्ट आहे, तर हा जो कंजंक्टिवा आहे इट रिमेन्स पॅथोजन ऑर फ्रीड फ्रॉम दी पार्टिकल्स, फॉरेन पार्टिकल. कंजंक्टिवा जो आहे तो फॉरेन पार्टिकलपासून फ्री ठेवला जातो. आणि तो कसा, तर लॅक्रिमलचं जे फ्लशिंग आहे, लॅक्रिमल सिक्रिशनचं फ्लशिंग. आपल्या डोळ्यांमध्ये एक लॅक्रिमल ग्लँड आहे आणि तिचं सिक्रिशन जे आहे त्याच्या फ्लशिंगमुळे कंजंक्टिवा जो आहे तो क्लीन होतो किंवा त्याच्यावरचे पॅथोजन जे आहेत ते रिमूव्ह केले जातात. बऱ्याचदा असं सांगितलेलं आहे की जर टीयर्स सिक्रेट होत नसतील, इन ॲबसेन्स ऑफ टीयर्स आपले जे आईज आहेत दे बिकम ससेप्टिबल फॉर दी इन्फेक्शन. इन्फेक्शनसाठी ससेप्टिबल होतात जर टीयर्स नसतील, तर त्या कंडिशनमध्ये इन्फेक्शन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. सो टीयर जे आहेत
त्या टीयरमध्ये एक केमिकल आहे किंवा एक एन्झाईम आहे आणि त्या एन्झाईमचं नेम आहे लायसोझाईम. लायसोझाईम हे जे केमिकल आहे ते अँटीबॅक्टेरियल आहे. त्याच्यासाठी त्यांनी जे वर्ड यूज केले आहेत, थर्मोस्टेबल म्हणजे हाय टेम्परेचरला ते स्टेबल आहे. त्यानंतर लो मॉलिक्युलर वेट, हे जे एन्झाईम आहे त्याचं मॉलिक्युलर वेट लो आहे किंवा कमी आहे. सो थर्मोस्टेबल, लो मॉलिक्युलर वेट. आणि त्यानंतरचं नेक्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे इट ॲक्ट ॲज मुरामिडेज. ओके, सो लायसोझाईम एक वर्ड फक्त बघा. लायसोझाईम मी आत्ताच तुम्हाला सांगितलं थर्मोस्टेबल, बट इन्स्टेड इट इज थर्मोलेबाईल. ते मिस्टेक झाली. लायसोझाईम हे थर्मोलेबाईल एन्झाईम आहे. नेक्स्ट, हे जे एन्झाईम आहे ते लो मॉलिक्युलर वेट, हे प्रोटीन आहे. त्यानंतर हे मुरामिडेज म्हणून काम करतं. आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, बॅक्टेरियांचे दोन प्रकार पडतात, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. तर हे दोन्ही प्रकार जे आहेत ते त्यांची सेल वॉल कशी आहे त्या बेसिसवरती हे पडतात. साधारणतः ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियांची सेल वॉल थिक असते आणि त्याचं डिटेल कंपोजिशन तुम्हाला 11 स्टँडर्डच्या बुकमध्ये मिळेल. आणि जी ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत त्यांची सेल वॉल जी आहे ती थिन असते. मग ह्या बेसिसवरती ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह असे दोन प्रकार पडतात. पैकी लायसोझाईम जे आहे ते ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियांच्या अगेन्स्ट महत्त्वाचा रोल प्ले करतं किंवा त्यांना किल करण्याचं काम करतं. सो इथं इपिथेलियल सर्फेस हा जो पहिला पॉईंट दिलेला आहे बॅरियरमधला किंवा इनेट इम्युनिटीमधला, तो आपला कम्प्लीट झालेला आहे. सगळ्यांना समजलं का बघा? इपिथेलियल सर्फेसमध्ये पहिलं तुम्हाला एक्सप्लेन करायचे स्किन, त्याच्यावरती असणारं हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आणि सिबम. स्किन नंतर नेक्स्ट सांगितलं रेस्पायरेटरी ट्रॅकमधला म्युकोस मेम्ब्रेन आणि त्यातला कफ रिफ्लेक्स. त्यानंतर सांगितलं माउथ आणि त्याच्यामधला सलायवा. नेक्स्ट स्टमक आणि त्याच्यामधलं गॅस्ट्रिक सिक्रिशन, फ्लशिंग ऑफ युरिन, सिमेनमध्ये असणारा स्पर्मिना आणि झिंक. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि नॉलेज एनहान्सरमध्ये एक सांगितलं की आपल्या डोळ्यामध्ये जो कंजंक्टिव आहे इट इज अल्सो फ्रीड फ्रॉम फॉरेन पार्टिकल विथ द हेल्प ऑफ फ्लशिंग, फ्लशिंग ऑफ लॅक्रिमल सिक्रिशन. लॅक्रिमल सिक्रिशनचं जे फ्लशिंग आहे त्याच्या मदतीनं तो पॅथोजन फ्री ठेवला जातो. ते जे लॅक्रिमल सिक्रिशन आहे त्या लॅक्रिमल सिक्रिशनमध्ये किंवा टीयर्समध्ये लायसोझाईम नावाचं एन्झाईम आहे जे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियांच्या अगेन्स्ट रोल प्ले करतो. सो दिस इज अबाउट दी फर्स्ट बॅरियर ऑफ इनेट इम्युनिटी, दॅट इज इपिथेलियल सर्फेस. नाव सेकंड बॅरियर काय आहे बघा? अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस इन ब्लड. सो आपलं ब्लड किंवा त्याचा जो प्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये काही अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस आहेत. मग आता अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस कोणकोणते आहेत? तर दोन मेन दिलेले आहेत, एक आहे कॉम्प्लिमेंट सिस्टीम आणि दुसरे आहे इंटरफेरॉन. सो दोन्ही व्यवस्थित लक्षात घ्या. कॉम्प्लिमेंट सिस्टीम हे नाव कशासाठी दिलेलं आहे? तर आपल्या प्लाझ्मामध्ये 30 जास्त डिफरंट प्रोटीन्स आहेत जे कॉम्प्लिमेंट सिस्टीममध्ये येतात. आता हे जे प्रोटीन्स आहेत 30 ॲक्च्युली इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात आपल्या ब्लड प्लाझ्मामध्ये. ते इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. जर पॅथोजन आला, एखाद्या पॅथोजनची जर ब्लडमध्ये एंट्री झाली तर ते या प्रोटीन्सना ॲक्टिवेट करतात. सो पॅथोजन ॲक्टिवेट्स प्लाझ्मा प्रोटीन. पॅथोजन जे आहेत ते प्लाझ्मा प्रोटीन्सना किंवा ह्या कॉम्प्लिमेंट सिस्टीमला त्यातल्या प्रोटीन्सना ॲक्टिवेट करण्याचं काम करतात. आणि एकदा ही कॉम्प्लिमेंट सिस्टीम ॲक्टिवेट झाली की त्यानंतर त्या पॅथोजनला किंवा बॅक्टेरियाला किल केलं जातं. सो दिस इज अबाउट दी कॉम्प्लिमेंट सिस्टीम. त्यानंतरचा नेक्स्ट दिलेला आहे इंटरफेरॉन. इंटरफेरॉन हा एक प्रकारचा सायटोकाईन आहे. आणि हा जो सायटोकाईन आहे तो कसा प्रोड्यूस होतो? तर इंटरफेरॉन, इमॅजिन करा ही एक सेल आहे अँड दॅट सेल इज इन्फेक्टेड बाय व्हायरस. सपोज हा व्हायरस आहे आणि जर व्हायरली इन्फेक्टेड सेल असेल तर ही व्हायरली इन्फेक्टेड सेल जी आहे ती काही केमिकल सिक्रेट करते सराउंडिंगमध्ये आणि या केमिकल्सना म्हटलं जातं इंटरफेरॉन. हे जे इंटरफेरॉन आहेत ते त्यांच्या बाजूच्या सेल्सना, हे इंटरफेरॉन जेव्हा बाइंड होतात तेव्हा त्या ज्या सेल्स आहेत
त्या सेल्स ह्या व्हायरसला रेजिस्टंट होतात. म्हणजे एकदा या बाजूच्या सेल्सना इंटरफेरॉन हे केमिकल जर बाइंड झालं तर हा व्हायरस पुन्हा या सेलमध्ये एंटर करू शकत नाही. म्हणजे इंटरफेरॉन हे केमिकल व्हायरसच्या सेलच्या एंट्रीमध्ये इंटरफिअर करतं, म्हणून त्याला नेम दिलेला आहे इंटरफेरॉन. मुलांनो नीट लक्षात घ्या, इंटरफेरॉन हे एक प्रकारचं सायटोकाईन आहे. हे सायटोकाईन काय करतं बघा, जी सेल व्हायरसनी इन्फेक्ट झालेली आहे ती सेल हे इंटरफेरॉन नावाचं केमिकल सिक्रीट करते. हे सिक्रीट केलेलं इंटरफेरॉन बाजूच्या ज्या सेल व्हायरसनी इन्फेक्ट झालेल्या नाहीत त्या सेलना हे जाऊन बाइंड करतं. त्या सेलना हे केमिकल बाइंड झालं की आता या ज्या सेल आहेत त्या व्हायरसला आतमध्ये एंटर होऊ देत नाहीत, म्हणजे व्हायरसच्या अगेन्स्ट कंडिशन क्रिएट केली जाते. सो इन शॉर्ट दिस केमिकल इंटरफिअर विथ एंट्री ऑफ व्हायरस इन द सेल, हेन्स इट इज कॉल्ड ॲज इंटरफेरॉन. सो हे दोन बॅरियर सांगितले अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेसमध्ये. सो ब्लडमध्ये दोन अँटी मायक्रोबियल सबस्टन्स सांगितले, एक कॉम्प्लिमेंट सिस्टीम आणि दोन इंटरफेरॉन. कॉम्प्लिमेंट सिस्टीममध्ये तुम्हाला सांगितलं की जवळपास 30 जास्त प्रोटीन आपल्या ब्लडमध्ये आहेत, इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहेत. पॅथोजनची जर एंट्री झाली तर हे जे प्रोटीन आहेत ते ॲक्टिवेट होतात आणि त्या पॅथोजनला किल करण्याचं काम करतात. आणि दुसरं सांगितलेलं आहे अँटीमायक्रोबियल सबस्टन्स, दॅट इज इंटरफेरॉन, जो व्हायरसच्या अगेन्स्ट काम करतो, अँटी व्हायरल म्हणून काम करतो. सो इनेट इम्युनिटीमधला हा दुसरा बॅरियर होता. तिसरा आहे फीवर. फीवरमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, फीवर आफ्टर इन्फेक्शन बॉडी टेम्परेचर इन्क्रीजेस. इन्फेक्शन म्हणजे बॉडीमध्ये जर इन्फेक्शन एखादा जर बॅक्टेरिया आला तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज व्हायला सुरुवात होते, त्याला आपण काय म्हणतो, फीवर. पण हा फीवर येणं हा ॲक्च्युली डिफेन्स मेकॅनिझम आहे. मग हा डिफेन्स कसा बघा, जेव्हा आपल्याला फीवर येतो, ताप येतो, त्यावेळी बिकॉज ऑफ दॅट फीवर इट ॲक्सलरेट फिजिओलॉजिकल प्रोसेसेस. हा जो फीवर आहे तो आपल्या बॉडीमधल्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेसना ॲक्टिवेट करतो, जेणेकरून त्या पॅथोजनला किल करण्यासाठी मदत होईल. आणि सेकंड, फीवर स्टिम्युलेट प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन. सो मुलांनो नीट लक्षात घ्या, तिसरा जो बॅरियर आहे त्यात फीवर कधी येणार आहे, जर इन्फेक्शन झालेलं असेल तरच फीवर येतो. आफ्टर इन्फेक्शन, जर इन्फेक्शन झालेलं नसेल तर फीवर असणार नाही. ज्या अर्थी फीवर येतो आहे त्याचा अर्थ इन्फेक्शन आहे. ओके, सो इन्फेक्शन असेल तर बॉडीचं टेम्परेचर राईज होतं, त्याला आपण फीवर म्हणतो. फीवर आल्याने फायदा काय होतो, तर पहिला फायदा आहे इट ॲक्सलरेट फिजिओलॉजिकल प्रोसेसेस. फिजिओलॉजिकल प्रोसेस ॲक्सलरेट होतात विच हेल्प इन डिस्ट्रॉईंग दॅट पॅथोजन. ज्या प्रोसेसेसमुळे त्या पॅथोजनला डिस्ट्रॉय करायला मदत होते. सेकंड, फीवर स्टिम्युलेट प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन. फीवर जो आहे त्याच्यामुळे इंटरफेरॉनचं सिक्रेशन जे आहे ते स्टिम्युलेट होतं. मग आता इंटरफेरॉनचं सिक्रेशन जर स्टिम्युलेट झालं तर त्याच्यामुळे अँटीव्हायरल कंडिशन्स क्रिएट होतात. सो दिस इज अबाउट द फर्स्ट थ्री बॅरियर. फर्स्ट बॅरियर इज इपिथेलियल सर्फेस, सेकंड वन इज अँटीमायक्रोबियल सबस्टन्स इन ब्लड, अँड थर्ड वन इज फीवर. आफ्टर दॅट नेक्स्ट टू कोणते दोन आहेत बघा, नेक्स्ट बॅरियर ऑफ आर इनेट इम्युनिटी इज सेल्युलर फॅक्टर. आता सेल्युलर फॅक्टर्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सेल्स ज्या आपल्याला इम्युनिटीमध्ये हेल्प करतात किंवा इनेट इम्युनिटीमध्ये हेल्प करतात. ओके, सो याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट दिलेलं आहे इट इज नॅचरल डिफेन्स अगेन्स्ट इन्व्हॅजन ऑफ पॅथोजन. पॅथोजन बॉडीमध्ये जो एंटर करतो आहे त्याच्या अगेन्स्ट दिला जाणारा हा एक नॅचरल डिफेन्स आहे. मग याच्यामध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या मेन फॅगोसायटिक सेल येतात. फॅगोसायटिक सेलचा अर्थ होतो ज्या सेल इतर पॅथोजनना एंगल्फ करतात त्या सेल्सना फॅगोसायटिक सेल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल इथे बघा सगळ्यांनी, जर ही सेल असेल आपल्या बॉडीमध्ये असणारी फॅगोसायटिक सेल आणि हा जर पॅथोजन असेल तर या पॅथोजनला एंगल्फ करण्यासाठी ही फॅगोसायटिक सेल स्लोली स्वतःचा शेप चेंज करते आणि नंतर त्या बॅक्टेरियाला एंगल्फ केलं जातं. सो या वेनी स्वतःचा शेप चेंज करत बॅक्टेरियाला एंगल्फ केलं जातं आणि एंगल्फ करून त्यांना
किल केलं जातं. सो अशा ज्या सेल्स आहेत बॉडीमधल्या त्या सेल्सना आपण फॅगोसाइटिक सेल असं म्हणतो. तुम्ही ब्लड सर्क्युलेशन हा जो लेसन आहे त्या लेसनमध्ये सगळ्या टाईपच्या ब्लड सेल्स स्टडी केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये बी लिम्फोसाईट, टी लिम्फोसाईट किंवा मेन म्हणजे ग्रॅन्युलोसाईट, अग्रॅन्युलोसाईट असे आपण टाईप बघितले. आणि अग्रॅन्युलोसाईट जो आहे त्याच्यामध्ये मोनोसाईट आणि लिम्फोसाईट असे प्रकार शिकलो होतो आपण. तर त्याच ठिकाणी तुम्हाला कोणकोण फॅगोसाइटिक सेल आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे. सो या ठिकाणी बघा, मॅक्रोफॅज आणि मॅक्रोफॅज, मायक्रोफॅज आणि मॅक्रोफॅज ह्या दोन्ही ज्या सेल आहेत या फॅगोसाइटिक बॅरियरमध्ये किंवा दोन्हीही फॅगोसाइटिक सेल आहेत. मग आता या सेल बॅक्टेरियांना एंगल्फ करून किल करतात. मग ह्या इनेट इम्युनिटीमध्ये कशा येतात? तर बघा, कोणताही बॅक्टेरिया असेल तरी त्याच्या अगेन्स्ट दिला जाणारा रिस्पॉन्स सेम असतो. म्हणजे प्रत्येक बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट स्पेसिफिक वेगवेगळा रिस्पॉन्स दिला जात नाही. आणि आपल्या इनेट इम्युनिटीचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? दॅट इट इज नॉन स्पेसिफिक. सो ह्या नॉन स्पेसिफिक आहेत, सो या इनेट इम्युनिटीमध्ये इन्क्लूड केल्या जातात. सो आपण बघतोय सेल्युलर फॅक्टर्स इन इनेट इम्युनिटी. त्यात सांगितलं की बॅक्टेरियाच्या एंट्रीवरती किंवा बॅक्टेरियाचं जर इन्व्हॅजन झालं तर जो नॅचरल डिफेन्स दिला जातो तो फॅगोसाइटिक सेल देतात. फॅगोसाइटिक सेल जे आहेत याच्यामध्ये मॅक्रोफॅजेस आणि मॅक्रोफॅजेस ह्या दोन्ही सेल येतात. आणि अजून एक सेल दिलेली आहे, ती आहे नॅचरल किलर सेल. नॅचरल किलर सेल कधी काम करते? इट वर्क्स व्हेन देअर इज व्हायरल इन्फेक्शन ऑर व्हेन देअर इज ट्यूमर. व्हायरल इन्फेक्शन होईल किंवा जेव्हा ट्यूमर असेल त्यावेळी या सेल्स काम करतात. सो पुन्हा एकदा बघा, इनेट इम्युनिटीमधला सेल्युलर बॅरियर किंवा सेल्युलर फॅक्टर कळले का? बघा, एक फॅगोसाइटिक सेल आणि कोणत्या फॅगोसाइटिक सेल? मायक्रोफॅज अँड मॅक्रोफॅज. आणि दोन तुम्हाला सांगितलं, नॅचरल किलर सेल ज्या व्हायरल इन्फेक्शन आणि ट्यूमर ह्या दोन्ही कंडिशनमध्ये काम करणार आहेत. सो दिस वॉज दी फोर्थ बॅरियर. आता शेवटचा आणि पाचवा जो बॅरियर दिलेला आहे तो आहे ॲक्यूट फेज प्रोटीन. ॲक्यूट फेज प्रोटीनमध्ये काय सांगितलेलं आहे? बघा, इन्फेक्शन ऑन इंजुरी लीड टू द सडन इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्लाझ्मा प्रोटीन. सपोज जर तुम्हाला कुठे इंजुरी झालेली असेल तर त्या इंजुरीमधून पॅथोजन बॉडीच्या आत एंटर करतात. पॅथोजननी बॉडीच्या आत एंटर करणं म्हणजे इन्फेक्शन होणं. आणि त्यानंतर जर पॅथोजन स्वतःला बॉडीच्या आत डेव्हलप करू शकला तर तो आपल्याला डिसीज कॉज करणार आहे. सो पॅथोजनची फक्त एंट्री म्हणजे इन्फेक्शन. सो इंजुरी झाली आणि इंजुरीमधून जर इन्फेक्शन झालं तर त्या इन्फेक्शनमुळे इट लीड्स टू इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्लाझ्मा प्रोटीन. प्लाझ्मा प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय होतं? इन्क्रीज होतं. आणि प्लाझ्मा प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं तर त्याच्यामुळे होस्टची रेझिस्टन्सची पॉवर किंवा ॲबिलिटी जी आहे ती इन्क्रीज होते. सो होस्ट जो आहे तो जास्तीत जास्त रेझिस्टंट होतो जेणेकरून त्याला इन्फेक्शन होत नाहीत किंवा त्या बॅक्टेरियांना किल करायला हेल्प केली जाते. आता यात तुम्हाला ह्या प्रोटीनचे नेम लक्षात ठेवायचे आहेत की ॲक्यूट फेज प्रोटीनमध्ये कोणकोणते प्रोटीन येत आहेत. फर्स्ट सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, मॅनोज बाइंडिंग प्रोटीन, अल्फा वन ॲसिड ग्लायकोप्रोटीन अँड सीरम अमायलॉइड पी हे जे आहेत ते ॲक्यूट फेज प्रोटीनमध्ये येतात. आय रिपीट वन्स अगेन, फर्स्ट सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, मॅनोज बाइंडिंग प्रोटीन, अल्फा वन ॲसिड ग्लायकोप्रोटीन, सीरम अमायलॉइड पी. सो हे जे आहेत ते ॲक्यूट फेज प्रोटीन आहेत. ॲक्यूट फेज प्रोटीन म्हणजे काय? तर तुम्हाला जर इंजुरी झाली आणि त्याच्यामधून जर इन्फेक्शन झालं तर आफ्टर इन्फेक्शन ब्लडमधलं प्लाझ्मामधलं काही प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. आणि प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं तर आपली होस्टची जी बॉडी आहे ती जास्तीत जास्त रेझिस्टंट होते बॅक्टेरियनला किंवा त्यांना पॅथोजनला किल करायला हे प्रोटीन्स हेल्प करत असतात. सो दिस इज अबाउट ॲक्यूट फेज प्रोटीन. आणि इथे आपले इनेट इम्युनिटीमध्ये येणारे जे चार पाच बॅरियर आहेत ते आपण कंप्लीट केलेले आहेत. त्यातला फर्स्ट बॅरियर होता इपिथेलियल सरफेस. दुसरा जो बॅरियर मी तुम्हाला सांगितला त्याच्यामध्ये दिला फीवर. त्यानंतरचा नेक्स्ट जो बॅरियर होता तो म्हणजे अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस इन ब्लड. त्यानंतरचा नेक्स्ट आहे सेल्युलर फॅक्टर इन इनेट इम्युनिटी अँड ॲक्यूट फेज प्रोटीन.
सगळे जर लक्षात आले असतील तर इपिथेलियल बॅरियर मध्ये आपण सांगितलं स्किन, स्किन वरचा स्वेट आणि स्वेट मध्ये असणारा सॉल्ट आणि सीबम. दुसरा सांगितलं तुम्हाला रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, त्याच्यामधला म्युकस मेम्ब्रेन, त्याने कफ रिफ्लेक्स, नोजमध्ये असणारे हेअर्स, त्याच्या पुढचा माउथ, माउथमध्ये असणारा सलायवा, स्टमकमधलं गॅस्ट्रिक सिक्रिशन, युरिन जेव्हा फ्लश होतं त्या फ्लशिंगमुळे बॅक्टेरिया रिमूव्ह होतात. त्यानंतर नेक्स्ट जे सांगितलं ते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार होणारं सीमेन, त्याच्यामध्ये दोन अँटीबॅक्टेरियल एजंटचे नेम तुम्हाला सांगितले, आणि ह्युमन आय, त्याच्यामधला कंजंक्टिवा फॉरेन पार्टिकल फ्री ठेवला जातो आणि तोसुद्धा लॅक्रिमल सिक्रिशनच्या फ्लशिंगमुळे ठेवला जातो. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण बघितल्या. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट तुम्हाला मी सांगितला त्याच्यामध्ये फीवर सांगितलं. फीवरमध्ये इन्फेक्शनमुळे बॉडी टेम्परेचर राईज होतं, बॉडी टेम्परेचर जर राईज झालं तर बॉडीच्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस ॲक्टिवेट होतात, शिवाय इंटरफेरॉन हे केमिकल सिक्रीट होतं. हे फीवरमध्ये आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट बघितलं अँटी बॅक्टेरियल काही केमिकल्स आहेत जे आपल्या ब्लडमध्ये आहेत, तर त्यात दोन सांगितले, एक होती कॉम्प्लिमेंट सिस्टीम आणि दुसरं होतं इंटरफेरॉन. कॉम्प्लिमेंट सिस्टीममध्ये तुम्हाला सांगितलं की 30 जास्त प्रोटीन आहेत जे इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहेत, पण पॅथोजनच्या एंट्रीबरोबर ते ॲक्टिवेट होतात आणि त्याला किल करण्याचं काम करतात. आणि दुसरं सांगितलं इंटरफेरॉन व्हायरल इन्फेक्टेड सेल सिक्रीट करते आणि बाजूच्या सेल्सना ती अँटीव्हायरल करते. त्यानंतरचा नेक्स्ट बॅरियर सांगितला सेल्युलर फॅक्टर. सेल्युलर फॅक्टरमध्ये सेल्स येतात आणि मेन कुठल्या सेल, मॅक्रोफॅज, मायक्रोफॅज आणि नॅचरल किलर सेल, जे तुम्हाला मायक्रोब्सपासून प्रोटेक्ट करण्यासाठी हेल्प करतील. आणि ॲक्यूट फेज प्रोटीनमध्ये तुम्हाला सांगितलं जर इंजुरीमधून इन्फेक्शन झालं तर प्लाझ्मामध्ये काही प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते इन्क्रीज व्हायला लागतं. त्यात फर्स्ट तुम्हाला सांगितलेलं आहे सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, मॅनोज बाइंडिंग प्रोटीन, अल्फा 1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन, सीरम अमायलॉइड पी, हे सगळे जे प्रोटीन आहेत यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे होस्टची रेझिस्टन्सची ॲबिलिटी वाढते. सो मुलांना आपण काय शिकतो आहे, इम्युनिटी. इम्युनिटीचे किती प्रकार आहेत, दोन, इनेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. मग इनेट इम्युनिटीचे पहिल्यांदा की फीचर सांगितले की तो नॉन स्पेसिफिक आहे, होस्टमध्ये पहिल्यांदा पॅथोजन आला आहे किंवा नाही आला त्यावरती तो डिपेंड करत नाही, इनबॉर्न आहे, जेनेटिक मेकअपवरती डिपेंड करतं. हे सगळे फीचर्स लक्षात ठेवा. आणि हे बॅरियर, बॅरियरचे हेडिंग लक्षात राहिले का बघा, पहिला इपिथेलियल सर्फेस, दोन फीवर, तीन अँटीमायक्रोबियल केमिकल्स इन द ब्लड, त्यानंतरचं चार सांगितलं सेल्युलर फॅक्टर्स इन म्हणजे सेल्स इनेट इम्युनिटीमधल्या, आणि शेवटचं तुम्हाला सांगितलं ॲक्यूट फेज प्रोटीन. ॲक्यूट फेज प्रोटीन हा जो पॉईंट आहे तो यावर्षी ॲड केलेला आहे, या आधीच्या सिलॅबसमध्ये नव्हता, इवन NCERTमध्ये सुद्धा याचे डिटेल्स दिलेले नाहीत. ओके, सो इथं हा आपला पॉईंट इनेट इम्युनिटी कम्प्लीट झालेला आहे. सो सेकंड इम्युनिटीचा जो टाईप आहे तो आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. नाव ॲक्वायर्ड इम्युनिटी काय आहे, जसं तुम्हाला इनेट इम्युनिटी सांगितलं जी बाय बर्थ आहे किंवा इट इज बाय व्हर्च्यू ऑफ जेनेटिक मेकअप, हे जे तुम्हाला सांगितलं तसं याच्यामध्ये मेन पॉईंट जो आहे इट इज ॲक्वायर्ड बाय इंडिव्हिज्युअल ड्युरिंग इट्स लाईफ टाईम. इंडिव्हिज्युअल ही इम्युनिटी जी आहे तो त्याच्या लाईफ टाईममध्ये ॲक्वायर करतो, हेन्स इट इज कॉल्ड ॲज ॲक्वायर्ड इम्युनिटी. सो मुलांना नीट लक्षात घ्या, ही इम्युनिटी बाय बर्थ नाही, त्यानंतर ती हळूहळू ॲक्वायर केली जाते. नेक्स्ट बघा, इट इज ॲडॅप्टिव्ह ऑर स्पेसिफिक इम्युनिटी. ही जी इम्युनिटी आहे हिला ॲडॅप्टिव्ह किंवा स्पेसिफिक इम्युनिटी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण प्रत्येक पॅथोजनच्या अगेन्स्ट स्पेसिफिक वेगवेगळा रिस्पॉन्स दिला जातो. आणि नेक्स्ट सांगितलं आहे फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. ॲक्वायर्ड इम्युन सिस्टीम जी आहे या सिस्टीममध्ये अँटीबॉडीज तयार करण्याचं काम केलं जातं. सो पुन्हा एकदा बघा, ॲक्वायर्ड इम्युनिटी, त्याच्यामध्ये फर्स्ट इंडिव्हिज्युअल ॲक्वायर ड्युरिंग लाईफ टाईम. ॲक्वायर्ड इम्युनिटी जी आहे तो इंडिव्हिज्युअल त्याच्या लाईफ टाईममध्ये ॲक्वायर करतो आहे, ही बाय बर्थ नाही आहे. सेकंड, हिलाच ॲडॅप्टिव्ह किंवा स्पेसिफिक इम्युनिटी असं म्हटलं जातं. आणि लास्ट, फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये पॅथोजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार केल्या जातात.
तर ही जी ॲक्वायर्ड इम्युन सिस्टीम आहे हिचे काही युनिक फीचर्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत. मग युनिक फीचर्स कोणते आहेत बघा. फर्स्ट युनिक फीचर आहे स्पेसिफिसिटी. स्पेसिफिसिटी याचा अर्थ काय बघा, इट प्रोड्यूस स्पेसिफिक अँटीबॉडी और स्पेसिफिक टी लिम्फोसाइट अगेन्स्ट पर्टिक्युलर पॅथोजन. म्हणजे वेगवेगळ्या पॅथोजनच्या अगेन्स्ट वेगवेगळ्या अँटीबॉडी ज्या आहेत त्या तयार केल्या जातात, किंवा वेगवेगळ्या टाईपच्या टी लिम्फोसाइट ज्या आहेत त्या जनरेट केल्या जातात. सो हा रिस्पॉन्स जो आहे तो स्पेसिफिक आहे. मग अशी तुम्ही इनेट इम्युनिटी शिकला, कोणता जरी पॅथोजन आला तरीही रिस्पॉन्स सेम, स्किनचं फंक्शन सेम असणार आहे. पण जर तुम्ही या टाईपची ॲक्वायर्ड इम्युनिटी बघाल तर पॅथोजनमध्ये थोडासा चेंज झाला तरी त्याच्या अगेन्स्ट तयार होणारी अँटीबॉडी जी आहे ती वेगळी असते. सो स्पेसिफिसिटी आहे. सेकंड याचं युनिक फीचर आहे ते म्हणजे डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी वास्ट व्हरायटी ऑफ पॅथोजन, म्हणजे लार्ज नंबर ऑफ व्हरायटीमध्ये पॅथोजनला ही रेकॉग्नाइज करू शकते. म्हणजे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजन, व्हरायटीचे पॅथोजन रेकॉग्नाइज करण्याची ॲबिलिटी या सिस्टीमकडे आहे. हे एक महत्त्वाचं फीचर आहे, कारण सगळ्यात पहिलं सांगितलं स्पेसिफिसिटी आहे, म्हणजे प्रत्येक वेगळ्या पॅथोजनला वेगळा रिस्पॉन्स, वेगळी अँटीबॉडी तयार केली जाणार. जर व्हरायटी नसेल, व्हरायटीमध्ये पॅथोजनला जर ओळखता येत नसेल तर काहीच पॅथोजन आयडेंटिफाय होतील, बाकीच्या पॅथोजनला किल करता येणार नाही. पण हिचं हे फीचर आहे की वास्ट व्हरायटीमधल्या पॅथोजनमध्ये डिफरन्शिएट करू शकते किंवा त्यांना आयडेंटिफाय करू शकते. नेक्स्ट आहे डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. डिस्क्रिमिनेशन इन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ याचा अर्थ होतो की ओन बॉडी सेल्फ आणि फॉरेन सेल यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेट करता येतं किंवा डिफरन्शिएट करता येतं, आयडेंटिफाय करता येतं की आपल्या बॉडीच्या सेल कोणत्या आहेत आणि फॉरेन सेल कोणत्या आहेत. सो दिस ॲबिलिटी, ह्या युनिक ॲबिलिटी जी आहे ती या ॲक्वायर्ड इम्युनिटीकडे प्रेझेंट आहे. आणि चौथं आणि शेवटचं जे फीचर आहे ते आहे मेमरी. मेमरी याचा अर्थ कोणताही पॅथोजन जेव्हा फर्स्ट टाईम बॉडीमध्ये एंटर करतो, फर्स्ट एंट्रीला त्याला किल केलं जातं किंवा कदाचित डिसीज होईल आणि त्यातून तो पेशंट कव्हर होईल. पण ही जी पहिली जी मेमरी किंवा पहिल्यांदा जेव्हा पॅथोजन आला त्याला म्हटलं जातं फर्स्ट एन्काउंटर. सो इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट एन्काउंटर. जेव्हा पॅथोजनचा फर्स्ट एन्काउंटर असतो त्यावेळी रिस्पॉन्स द्यायला थोडासा जास्त वेळ लागतो. पण सेम पॅथोजन जेव्हा सेकंड टाईम बॉडीमध्ये एंटर करतो त्यावेळी त्याच्या अगेन्स्ट जो रिस्पॉन्स दिला जातो त्याची इंटेन्सिटी जी आहे ती हाय असते आणि रिस्पॉन्स क्विक दिला जातो. म्हणजे कमीत कमी वेळ आणि जास्तीत जास्त इंटेन्सिटीने रिस्पॉन्स दिला जातो. सो बघा, मेमरी ही ॲबिलिटी याच्याकडे असल्यामुळे आपल्याला सेम डिसीज रिपीट होणार नाही. जसं की तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की कांजण्यांमध्ये तुम्हाला एकदा जर कांजण्या झाल्या तर पुन्हा होत नाहीत, कारण त्याचं जे रिझन आहे, पॅथोजन एकदा बॉडीमध्ये आला तर आपल्या सेल त्यांना आयडेंटिफाय करतात, त्यांच्या अगेन्स्ट रिस्पॉन्स देतात, त्या सेल्सना किल करतात. सेम पॅथोजन जर नेक्स्ट टाईम बॉडीमध्ये आला तर त्यांना एंट्रीला किल केलं जातं आणि ते जे पॅथोजन आहेत ते तुम्हाला डिसीज कॉज करू शकत नाही. सो हे युनिक फीचर आपल्या इम्युन सिस्टीमकडे, ॲक्वायर्ड इम्युन सिस्टीमकडे आहेत, त्यामुळे आपण बऱ्याच डिसीजेसपासून स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतो. सो पुन्हा एकदा रिपीट करते, या फीचर्सवरती स्टेट बोर्डला मोस्ट ऑफ द टाईम क्वेश्चन असतो. पहिला आहे स्पेसिफिसिटी, सेकंड डायव्हर्सिटी, थर्ड डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, आणि लास्ट आहे मेमरी. स्पेसिफिसिटी मीन्स स्पेसिफिक अँटीबॉडी, स्पेसिफिक टी लिम्फोसाइट आर प्रोड्यूस्ड अगेन्स्ट पर्टिक्युलर पॅथोजन. डायव्हर्सिटी वास्ट व्हरायटी ऑफ पॅथोजन कॅन बी रेकग्नाइज्ड विथ द हेल्प ऑफ दिस सिस्टीम. नेक्स्ट डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, इट कॅन डिस्टिंग्विश डिस्क्रिमिनेट इन बिटवीन सेल्फ सेल अँड फॉरेन सेल. अँड लास्ट इज मेमरी. वेन पॅथोजन कम्स इन बॉडी फॉर फर्स्ट टाईम इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट एन्काउंटर, त्यावेळी त्याला किल केलं जाईल. बट वेन सेम पॅथोजन कम्स इन बॉडी फॉर सेकंड टाईम ॲट दॅट टाईम स्ट्रॉंग अँड क्विक रिस्पॉन्स इज गिवन. सो हे जे आहे सेकंड एन्काउंटरचा स्ट्रॉंग रिस्पॉन्स जो आहे तो मेमरीमुळे असतो.
पहिल्या एन्काउंटरची जर मेमरी लक्षात ठेवली नाही, मेमरी ठेवली नाही, तर कदाचित सेकंड टाइम तोच पॅथोजन पुन्हा तुम्हाला डिसीज कॉज करू शकतो. सो आपला इम्युन सिस्टीम असण्याचा त्या कंडिशनमध्ये काहीच फायदा झाला नसता, पण इम्युन सिस्टीमकडे मेमरी असल्यामुळे पुन्हा पुन्हा तोच पॅथोजन आपल्याला त्रासदायक ठरत नाही. सो हे मेन फीचर आहेत ॲक्वायर्ड इम्युनिटीचे. सो आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही काय काय शिकलेलं आहात बघा. फर्स्ट इनेट इम्युनिटी. इनेट इम्युनिटीचे किती बॅरियर सांगितले तुम्हाला? 5. त्यातला पहिला आहे इपिथेलियल सरफेस. दुसरा जो बॅरियर तुम्हाला सांगितला तो आहे फीवर. तिसरा जो बॅरियर याच्यामध्ये आपण बघितला तो म्हणजे अँटी बॅक्टेरियल सेल किंवा सेल्युलर. बघितलं आपण की काही सेल जे आहेत त्या बॅक्टेरियांच्या अगेन्स्ट काम करतात. त्यानंतरचा पुढचा जो बॅरियर सांगितला ॲक्यूट फेज प्रोटीन. ॲक्यूट फेज प्रोटीन नंतर नेक्स्ट काही अँटी मायक्रोबियल केमिकल आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट आहे, तर ते केमिकल आपण बघितले. त्यानंतरचा नेक्स्ट जो बॅरियर, हे जे झाले ते सगळे आपले इनेट इम्युनिटीचे बॅरियर होते. नेक्स्ट आपण स्टार्ट केलं ॲक्वायर्ड इम्युनिटी. सो एकदा ॲक्वायर्ड इम्युनिटी रिवाइज करा. ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये फर्स्ट सांगितलं इंडिव्हिज्युअल ॲक्वायर दिस इम्युनिटी ड्युरिंग इट्स लाईफ टाईम. इंडिव्हिज्युअल ही इम्युनिटी त्याच्या लाईफ टाईममध्ये ॲक्वायर करतो, त्याला ॲक्वायर्ड इम्युनिटी असं म्हटलं जातं. सेकंड, इट इज ॲडॅप्टिव. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲडॅप्टिव ऑर स्पेसिफिक इम्युनिटी. याच इम्युनिटीला ॲडॅप्टिव किंवा स्पेसिफिक इम्युनिटी असंही म्हटलं जातं. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. ह्याच इम्युनिटीमध्ये पॅथोजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज ज्या आहेत त्या तयार केल्या जातात. शिवाय ही जी ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे हिच्याकडे काही युनिक फीचर्स आहेत. युनिक फीचर कोणते सांगितले बघा? पहिला आहे स्पेसिफिसिटी, दुसरा जो सांगितला डायव्हर्सिटी, तिसरा डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, आणि शेवटचा होता मेमरी. पहिलं स्पेसिफिसिटीमध्ये सांगितलं की स्पेसिफिक अँटीबॉडी किंवा स्पेसिफिक टी लिम्फोसाइट पर्टिक्युलर वेगवेगळ्या पॅथोजनच्या अगेन्स्ट वेगवेगळे तयार केले जातात. डायव्हर्सिटीमध्ये सांगितलं व्हास्ट व्हरायटीमध्ये पॅथोजन जे आहेत ते रेकग्नाइज करता येतात. तिसरं सांगितलं डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, आणि चौथं आहे मेमरी. महत्त्वाचे यांचे फायदे नीट लक्षात घ्या. स्पेसिफिसिटी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या अगेन्स्ट स्पेसिफिक अँटीबॉडी तयार केली जाते. डायव्हर्सिटीचा फायदा असा आहे की कितीही वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजन असले तरी तितके वेगवेगळे पॅथोजन रेकग्नाइज करण्याची ॲबिलिटी आपल्या बॉडीकडे आहे. तिसरं, डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. जर सेल्फ आणि नॉन सेल्फ जर डिस्क्रिमिनेट करता आलं नसतं तर ही इम्युन सिस्टीम आपल्या बॉडीच्या अगेन्स्ट वर्क केली असती, आणि जर आपल्या बॉडीच्या अगेन्स्ट काम केलं असतं तर याच्यामध्ये आपल्याच बॉडीच्या सेल्स किल झाल्या असत्या आणि त्रासदायक ठरल्या असत्या. सो डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ हा सुद्धा एक महत्त्वाचा फीचर आहे. आणि शेवटचं सांगितलं मेमरी. मेमरी जी आहे याच्यामध्ये फर्स्ट एन्काउंटर, फर्स्ट टाईम जेव्हा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो त्याला फर्स्ट एन्काउंटर म्हटलं जातं. ह्या एन्काउंटरमध्ये पॅथोजनला किल केलं जातं. पहिल्या एन्काउंटरला जेव्हा पॅथोजन येतो तेव्हा त्याला आयडेंटिफाय करणं आणि किल करणं यात बराच वेळ जातो. तेवढ्या वेळात तो पॅथोजन आपल्याला डिसीज कॉज करतो. पण या पॅथोजनमधून जेव्हा आपण रिकवर होतो आणि सेकंड टाइम समजा सेम पॅथोजन जर बॉडीमध्ये आला तर पहिल्या एन्काउंटरची मेमरी जी आहे ती ठेवली जाते, आणि ती जी मेमरी आहे त्याच्यामुळे सेकंड टाइम जर सेम पॅथोजन आला तर त्याला फास्ट किंवा क्विक किल करण्याचं काम केलं जातं. सो दिस इज मेमरी. सो हे आपण बघितलं ॲक्वायर्ड इम्युनिटी. सो हिअर वी हॅव कम्प्लीटेड ॲक्वायर्ड इम्युनिटी, दॅट इज सेकंड टाईप ऑफ आर इम्युनिटी. मुलांनो नीट लक्षात ठेवा, इनेट आणि ॲक्वायर्ड. आता ॲक्वायर्ड इम्युनिटी जी आहे तर त्याचे काही वेगवेगळे टाईप्स आहेत, तर ते टाईप्स काय आहेत ते आपण नेक्स्ट पाहणार आहोत. सी, सो ॲक्वायर्ड इम्युनिटी जी आहे ह्या ॲक्वायर्ड इम्युनिटीचे ॲक्टिव आणि पॅसिव असे मेन दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला जो आहे ॲक्टिव इम्युनिटी, ह्याच्यामध्ये आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिवली पार्टिसिपेट होते. आणि दुसरा जो टाईप आहे पॅसिव इम्युनिटी,
याच्यामध्ये आपली इम्यून सिस्टीम ॲक्टिवली पार्टिसिपेट होत नाही, पण त्याच्या अगेन्स्ट पॅथोजनच्या अगेन्स्ट एकतर रेडीमेड अँटीबॉडीज बाहेरून घेतल्या जातात किंवा रेडीमेड अँटीबॉडीज नॅचरली आपल्याला मिळतात. तर हे जे ॲक्वायर्ड इम्युनिटीचे जे टाईप आहेत ते पुढे आपण नेक्स्ट लेक्चरला डिटेल पाहणार आहोत. थँक्यू.